इयत्ता तिसरी विभाग दुसरा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन। आता आपण गुणाकार हा उभी मांडणी करणार आहोत। संख्या आहेत 26 गुणिले 3। इथे 26 ही 2 अंकी संख्या आहे आणि 3 ही 1 अंकी संख्या आहे। तर इथे आपण एक चौकट मांडून घेऊ। दशक आणि एककाचं घर आपण तयार केलंय। इथे हातच्याची जागा करायची आहे। आता संख्या लिहायची आहे। 2 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून 2 इथे लिहायचा आहे। 6 अंक एकक स्थानचा आहे म्हणून 6 इथे लिहिला। गुणाकाराचं चिन्ह द्यायचंय। इथे 3 लिहायचंय। 3 ही 1 अंकी संख्या असल्यामुळे एकक स्थानात राहणार। आता आपण हा गुणाकार करू। 3 गुणिले 6 18। 3 सख 18 इथे लिहिले 18। 18 म्हणजेच काय? तर 10 अधिक 8 म्हणजे 1 दशक। 10 म्हणजे 1 दशक अधिक 8। आता हा 1 काय आहे? इथे हातचा आहे, तो दशक आहे, त्यामुळे आपण तो दशकाच्या घरात न्यायचा आहे। तर आपण हातचा इथे नेऊ, इथे 1 लिहू। आता 3 गुणिले 2 6। 6 मध्ये किती मिसळायचे? हातचा मिसळायचा 7। त्या लिहिले 7 म्हणजे उत्तर काय आलं? 78। 26 गुणिले 3 बरोबर आहे 78।